येवला तालुक्यामध्ये रिमझिम पावसाची सुरुवात ही झाली आहे। येवला तालुक्यात हरणासह अन्य वन्य प्राण्यांचा अन्न पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो। वन विभागातर्फे यावेळी जनावरांसाठी पाण्याची सोय केली जाते। तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या पावसाने वन परिसरातील नाले ओहळांना पाणी आले असल्याने काही प्रमाणात हरणाचा आणि अनेक वन्य प्राण्यांचा अन्न पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे। तर या वनक्षेत्रातील डोंगर दऱ्यांवर गवत उगवल्याने या हिरवळीवर हरणांचा कळप मनसोक्त बागडताना सध्या येवल्यातील वनक्षेत्रात दिसतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। आपण सध्या आलेलो येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये, या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात हरणांची संख्या असून आपण बघू शकता की असाच एक हरणांचा कळप येथे हिरवळीवर बागडताना दिसत आहेत। या पूर्व भागामध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी हरणांना अन्न पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागला असून या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये काही प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी जे हरणांसह अन्य वन्यजीवांचा प्रश्न अन्न पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। असाच हा हरणांचा कळप आपण बघू शकता की जे महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की असा हरणांचा कळप डोंगर दऱ्यांमध्ये बागडताना दिसत आहेत। आपल्यासोबत वन्य ममदापूर संवर्धनाचे अध्यक्ष प्रवीण आयर आहे, काय सांगाल की हरणांचा अन्न पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय? येवला तालुका उत्तर पूर्व भागामध्ये दमदार नाही परंतु रिमझिम पावसाने ओढे ओळ आणि नाल्यांना थोडेफार प्रमाणात पाणी आल्यामुळे बऱ्याचशाच प्रमाणात ममदापूर संवर्धन राखीवच्या क्षेत्रामध्ये हिरवळीचे प्रमाण वाढले आहे। या हिरवळीमुळे या ठिकाणी हरिण आनंदाने बागडताना दिसत आहेत। थोड्याफार प्रमाणात गवताचे त्याचं खाण्याचे पण प्रश्न त्यांचा मार्गी लागला आहे। एकूणच बघता की झालेल्या रिमझिम पावसामुळे या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये वनक्षेत्रात हिरवळ आल्याने हरणांचा अन्य वन्य प्राण्यांचा अन्न पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। नरेंद्र बाटा, महाराष्ट्र न्यूज, येवला।